मित्रांनो तुमच्या शरीरातील उष्णता ही वारंवार वाढत असते याने आपल्याला माहिती आहे की खूप त्रास होतो आपल्या चेहऱ्यावर पिंपल्सुद्धा येतात पोटसुद्धा व्यवस्थित साफ होत नाही तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणजेच पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी एकदम सोपे आणि राममान असे दोन घरगुती उपाय सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो उष्णता कमी करण्यासाठी इतरही व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहेत तेसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच तुम्ही पहिल्यांदा शेवटपर्यंत पहा हे उपाय आवडले तर हे करा किंवा दुसरे जे व्हिडिओमध्ये उपाय सांगितले आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो पहिला उपाय एकदम सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे दुपारच्या जेवणात संध्याकाळी आणि सकाळच्या जेवणात नाही तर दुपारच्या जेवणामध्ये दह्याचे सेवन करायचे आहे मित्रांनो तुम्ही एक वाटी दही दुपारच्या जेवणामध्ये सेवन करत चला नक्कीच तुमच्या शरीरातील जे उष्णतेचे प्रमाण आहे ते कमी होण्यास दही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर राहील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही दुपारच्या जेवण दह्याचे सेवन करत चला याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय एकदम आहे दही किंवा तुम्हाला काय करायचे आहे लिंबू पाण्याचे सेवन म्हणजे तुम्ही एकतर दह्याचे सेवन करा दोन्ही एकत्र नाही करायचे तुम्ही दोन्हींमध्ये दोन ते तीन तासाचा ता गॅप ठेवू शकता आणि त्यानंतरच तुम्ही म्हणजे दही जर आता खाले तर दोन ते तीन तासाने तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता पण दोन्हीही एकत्र करायचे नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्ही लिंबू पाणी जर पिलात म्हणजे काय करायचे एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये एक लिंबू पिळा याने हे याचे सेवन केल्यानंतर तुम्ही जेवल्यानंतर लगेच एक ग्लास लिंबू पाणी नाही प्यायचे थोडासा वेळ जाऊन द्या कारण की जेवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अर्धा तासाने जर पाणी पिलात तर नक्कीच आपले पचन हे व्यवस्थित अन्नपचन होत असते तर नक्कीच तुम्ही एक ग्लास जरी लिंबू पाणी पिलात म्हणजे एक दिवसातून दुपारी एकदा तरी तुमचे नक्की शरीरातील उष्णता ही दोन ते तीन दिवसात पूर्णपणे गायब होण्यास मदत होईल आणि दह्याचे सेवन आहारात रोज केले लिंबू पाण्याचे जर रोज म्हणजे आठ दिवसातून एकदा जरी सेवन केले तरीसुद्धा आपल्याला इतरही शारीरिक फायदे होत असतात आपले शरीर एकदम तंदुरुस्त राहण्यास मदत होते इम्युनिटी पावरसुद्धा चांगली राहण्यास मदत होते तर दही आणि लिंबू पाणी नक्कीच आहारात असावे परंतु दोन्ही सोबत नसावे वेगवेगळ्या टायमिंगमध्ये असावे आणि सकाळी रात्री दोन्हींचेही सेवन जास्त प्रमाणात करू नये म्हणजेच करू नये दुपारी दोन्हीचे सेवन करायचे म्हणजे लिंबू पाणी एकतर करा किंवा एक दहीचे सेवन करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू